अळीव पौष्टिक असल्याने बाळंतणीच्या तब्येतीसाठी उत्तम असतात. प्रसूतीनंतर कंबरदुखीवर अळीव गुणकारक आहे. तसेच पाचनक्रिया सुधारते. असक्तपणासाठी अळीव खाल्लेला चालतो. अळीव उष्ण असल्याने गरोदरपणा शक्यतो खाऊ नये. नमस्कार, नंदिनी किचनमध्ये आज आपण चविष्ट पौष्टिक अशी बाळंतिणीला दूध येण्यासाठी खीर बनवणार आहोत आणि त्याचबरोबर लाडू पण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासाठी लागणारी सामग्री पाहून घेऊया आणि कृतीकडे वळूया. सर्वप्रथम आपण अर्धा वाटी मी येथे हलीम घेतले आहेत, आपण निवडून घेऊया. काही बारीक खडे राहतात, काढून घेऊया. आणि एका पॅनमध्ये 1 ते 2 मिनिट आपल्याला भाजून घ्यायची आहे. खूप जास्त वेळ भाजायची नाही, एखादंच मिनिट, 1-2 मिनिटच भाजायची आहे फक्त. पॅनच्या कडेला ती लवकर करपू शकते. आता आपण बेदाणे सुके मेवे यामध्ये भिजत घालायचे आहेत 4 ते 5 तास. आपण रात्रभर पण ठेवू शकतो. आणि हलीम पण आपल्याला भिजत ठेवायची आहे 3 ते 4 तास. आणि सामग्री पाहून घेऊया. आणि एका पॅनमध्ये मी 1 ग्लास दूध गरम करायला ठेवलं होतं. फ्रीजमध्ये असते तर आपण डायरेक्ट पॅनमध्ये घालू शकत नाही. मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनिट आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. अळीमध्ये असणारे पोषक तत्व लोह, प्रोटीन यासारखी पोषक तत्वे असतात आणि बाळंतिणीला पुरेसे दूध येण्यासाठी यामध्ये खारीक टाकायची. मी आधी बारीक करून घेतले खारीक आणि मनुका. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये हलीम घालायचे आहे आपल्याला भिजवलेले. हलीम मी 3 चम्मच आणि लाडू बनवण्यासाठी 3 चम्मच वेगळे काढून ठेवले आहेत. ते पण मी भिजत घालायला ठेवले आहे 2 तासासाठी. तर मिक्स करून घेऊया. हलीम हे अँटी कॅन्सर गुणामुळे आणि त्यात असणाऱ्या अँटीऑक्सिडंटमुळे रक्षण होण्यापासून मदत होते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया दुधामध्ये. अळीव खाणे हे बाळंतिणीसाठी उपयुक्त असते, मात्र गरोदरपणात खाऊ नये, कारण गर्भपात होण्याची शक्यता असते. आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 1-2 मिनिट शिजू देऊयात. यामध्ये मी सुके मेवे भिजत घातले होते, ते फाईन पेस्ट करून घेतलं आहे. आता घालूया यामध्ये आणि मिक्स करून घेऊया. अळीवमध्ये भरपूर प्रमाणात लोह, फोलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई असते, फायबर असतो, प्रोटीन्स, अनेक पोषक घटक असतात आणि मुबलक प्रमाणात लोह, आर्यन असते. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मी पण 6 महिने कधीकधी 2 दिवसाआड लाडू बनवायची, खीर बनवायची नियमित घेतला तर फायदा पण होतो. कंबरदुखी, गुडघेदुखी याच्यावर पण फायदेशीर असते. आता केसर दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. रक्तातील हिमोग्लोबिन आणि रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तीन चम्मच साखर घालूयात आता आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित. साखरेची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्ये तुम्ही गुड पण घालू शकता. दूध फुटू शकतो. आपल्याला थंड झाल्यानंतरच खीरमध्ये गुड घालायचं आहे. बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन, पाईल्स, अपचन होत नाही. आता यामध्ये आपले अळीखीर तयार आहे. तर राहिलेल्या अळीवाचे लाडू करायला घेऊया आणि सामग्री पाहून घेऊया. एका पॅनमध्ये मी नारळ किसून घेतला आहे 1/2 वाटी. आता 1-2 मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि गूळ घालूया यामध्ये.
गूळ घालून झाल्यानंतर हलीम घालूया आणि मध्यम आचेवर घट्टसर होईतोवर मिक्स करून घेऊचे बेदाणे घालूया। आलमंड कॅश्यू बारीक करून घेतले, अर्धा चम्मच जायफळ, जायफळ नसेल तर तुम्ही वेलची पूड पण घालू शकता, चारोळी घालू शकता, चार ते पाच मिनिट आपल्याला घट्टसर होईपर्यंत परतत राहायचं आहे। अनियमित मासिक पाळी होत असल्यास अळीव खाल्ल्याने इंड्रोजेन हार्मोनसाठी फायदेशीर आहे। आता लाडू वडायला घेऊया आणि मासिक पाळी पण नियमित येते, तुम्ही नक्की ट्राय करा। लाडू वळत असताना एका हाताने नसतील जमत तर दोन्ही हाताने असे वळायचे लाडू, आणि गरम गरम असतानाच लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत। अळीवाचे खीर लाडू बाळतीनेच खावे असं नाही, अळीव खूप पौष्टिक असतात आणि प्रत्येकाने रोज अर्धा चम्मच अळीव खाल्लेच पाहिजे। ज्यांना वजन कमी करायचं असेल तर तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यामध्ये रोज अर्धा चम्मच हलीम घालून घेऊ शकता, वजन कमी करण्यास फायदा होतो। तर सगळे लाडू वळून घेऊया आणि दिवसभरामध्ये एक लाडू खाल्ला तरी पुरेसा आहे, बाळ सुदृढ होण्यास मदत होते आणि थोड्या प्रमाणातच खायची, एक चम्मच पुरेशी आहे एका दिवसात। हे लाडू लवकर वळले जातात। सर्व लाडू वळून घेऊया व्यवस्थित। अळीवमधील फायबर्समुळे नियमित पोट पण साफ होण्यास मदत होते। अपचन यासारखा त्रास होत असल्यास अळीव खाणे उपयुक्त ठरते। असे गोल गोल सर्व लाडू आपले वळून झालेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।